बिंदास निर्भीड, बिंदास बापांचं निर्भीड व्यासपीठ, रमेश बिंदास। आणि आता बातमी आहे ती औरंगाबाद येथून राजकीय राजपटलावरून। भाजप सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी असल्याचं मत गुजरधरी प्रकल्प मंजुरीसाठी वरिष्ठाकडे प्रयत्न करणार असल्याचं मत डॉक्टर भागवत कराड यांनी जेवरी येथे सांगितलं। दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चारा छावणीला नाही तर दावणीला देणार असल्याचं मत देखील यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केलं आहे। त्यावेळी भाषणातून बोलताना त्यांनी सांगितलं की कन्नड तालुक्यातील गुजरधरी प्रकल्प लवकर मंजूर होण्यासाठी वरिष्ठाकडे प्रयत्न करणार असून तो प्रश्न मी मार्गी लावणार आहे असंही ते बोलले। कार्यक्रमात बूथ प्रमुखांची नेमणूक करण्यात आली। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष संजय खंबायते व संजय गव्हाणे, जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार, सुरेश गुजराणे यांची बातमी झाली। त्यावेळी पंचायत समिती सदस्य नंदकुमार ढोले, सुनील निकम, काकासाहेब तायडे, बंसीधर निकम आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकासाहेब तायडे यांनी केले तर आभार माजी उपसरपंच बबनराव पवार यांनी मानले। पत्रकार दिनाच्या निमित्ताने कराड साहेबांनी पत्रकार सोमनाथ पवार यांचाही यावेळी सत्कार केला आणि भागवत कराड यांनी सांगितलं की पक्षाने उमेदवारी दिली तर लोकसभा निवडणुकीत लढवल्यास ते तयार असल्याचे यावेळी बोलले। टीम एम एच बिंदास करता प्रतिनिधी सोमनाथ पवार, कन्नड, औरंगाबाद। साहेब, भारतीय जनता पार्टीने तुम्हाला लोकसभेची उमेदवारी दिली तर लोकसभा लढवणार? भारतीय जनता पार्टीने जर लोकसभेची उमेदवारी दिली तर मी नक्कीच लोकसभा लढणार आहे। शांतिगिरी महाराज व जयसिंगराव गायकवाड हे तर सांगतायत का माझी लोकसभेची उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून फिक्स झालेली, याबाबत काय मत आहे? भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या 25 वर्षापासून मी काम करतो आणि हा निर्णय निवडणुकीच्या अगोदर 1 महिना होत असतो। असं जर कोणी म्हणत असेल की माझी उमेदवारी फिक्स आहे ते अत्यंत चुकीचं आहे, ते खोटं बोलत आहे।